नमस्कार, मी स्नेहल मोकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून आवक घसरू लागल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढू लागलेत। कोथिंबीर सह पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहक चिंतेत असले तरी चांगला भाव मिळू लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। हिवाळ्यामध्ये बाजार समितीमध्ये रोज 600 ते 700 ट्रक आणि टेम्पो मधून भाजीपाल्याची आवक होऊ लागली होती, यामुळे बाजार भाव कोसळले होते। वांगी फ्लॉवर सह इतर वस्तूंची विक्री न झाल्यामुळे माल फेकून देण्याची वेळ आली होती, परंतु गेल्या आठवड्यापासून आवक कमी झाली असल्यानं बाजार भाव वाढू लागलेत। 21 जानेवारीला होलसेल मार्केटमध्ये 8 ते 18 रुपयांना कोथिंबीरची जुडी विकली जात होती। 1 आठवड्यात हे 15 ते 40 रुपयांपर्यंत झाली आहे। मेथीचे दर 8 ते 16 रुपयांवरून 10 ते 20 रुपये जुडी अशी झाली आहे, तर शेपूचे दर 8 ते 14 रुपयांवरून थेट 10 ते 15 रुपये जुडी झाली आहे। दुधी भोपळ्याचे दर 8 ते 16 रुपये किलो वरून थेट 14 ते 24 रुपये झाले। फ्लॉवर, चवळी, शेंग, गवार, घेवडा, शिराळी, दोडका, टॅमॅटो, वांगी आणि वाटाणा यांच्या दरामध्येही वाढ झाली आहे। राज्यभर दुष्काळी स्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागलाय, यामुळे मार्केटमधील आवक कमी होत आहे, मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत आहे। नाशिक, पुणे, सातारा, गुजरात, कर्नाटक येथून भाजीपाल्याची आवक होत आहे। पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी ही माहिती दिली। काही दहशतवादी संघटना पाकिस्तानचा भारताविरोधात वापर करून घेत आहेत, परंतु पुढे जाऊन त्या दहशतवादी संघटनांपासून पाकिस्तानलाच खरा धोका आहे, तसेच तालिबान विरोधातील मोहीम आम्ही आणखी तीव्र करू, असंही डेन कोट्स म्हणाले। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।